मंडळी आपण बघतो अनेक वेळा त्वचेवर खाज येणं आणि या खाजेची सुरुवात झाल्यानंतर खरूज गचकरण असे त्वचा रोगांना आपण सामोरं जातो अनेक वेळा तुमच्या त्वचेवर काळे डाग काळे चट्टे पडतात हे सगळ्या गोष्टींवर एक चांगला आणि अत्यंत प्रभावी असा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहे दोन पदार्थ यासाठी लागतात हे जर आपण व्यवस्थित उपयोग केला तर शंभर टक्के खास खरूज गचकरण तुमचे काळे चट्टे निघून जाण्यामध्ये याचा फायदा होत असतो मंडळी आपण बघतो पावसाळ्यात विशेष करून आपली त्वचा जर ओलसर जर राहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला खाज येण्याचा प्रकार होतो कारण फंगल इन्फेक्शन होतं या इन्फेक्शनला तुम्ही जास्त खाजवलं तर त्या ठिकाणी अनेक त्वचा रोग तुम्हाला होऊ शकतात आणि म्हणूनच हा उपाय आपण बघणार आहोत यासाठी पहिला जो पदार्थ लागणार आहे ते आहे तिळाचं तेल बघा तिळाचं तेल अनेकजण स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी देखील वापरतात अनेकजण मसाज करण्यासाठी वापरतात तर या तिळाच्या तेलाच्या प्रॉपर्टीज इतक्या चांगल्या असतात की याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आहेत याच्यामध्ये विटामिन्स आहेत याच्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे आहेत ही सगळी तुमच्या शरीराला पोषक असतात त्याचबरोबर हे तेल तुमच्या शरीरामध्ये रिचलं जातं आणि म्हणूनच मसाजमध्ये वापरतात या ठिकाणी त्वचारोगासाठी याचा चांगला उपयोग होतो आणि म्हणून अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि हे तिळतेल तुम्हाला सहज किराणा मालाच्या दुकानात मिळेल मेडिकलमध्ये दे देखील तुम्हाला हे मिळणार आहे याला इंग्लिशमध्ये सिसम ऑइल असं म्हटलं जातं तर अत्यंत प्रभावी त्वचा रोगामध्ये खाज घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी काळे डाग घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आता दुसरा जो पदार्थ आहे तो पदार्थ सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतो आणि हे आहे तुमच्या जीवन आवश्यक वस्तूतलं महत्त्वाचं मीठ म्हणजे साल्ट सहज तुम्ही म्हणाल की मिठाने काय होणार आहे तर बघा त्वचारोगामध्ये तुम्ही पाण्याबरोबर याला लावलं ला। तर तुमच्या त्वचारोगावर जिथे इन्फेक्शन असेल जखम असेल तिथं आग होणार आहे परंतु जेव्हा तिळाच्या तेलाबरोबर आपण लावतो तिळाच्या तेला तेलात याला मिक्स करतो तेव्हा याची प्रॉपर्टी बदलते आणि तुमचं जे काही आग होत असेल खाज होत असेल त्या ठिकाणी आपण हे मिश्रण लावलं ला। तर ते थंड पडतं आणि थंड पडल्यानंतर हळूहळू तुमची खाज देखील कमी होते काळे डाग असतील तर त्याच्यावर देखील सलग एकवीस दिवस जर हा प्रयोग केला तर शंभर टक्के फरक पडतो अशा प्रकारे मी से दोन चमचे तिळाचं तेल घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे हे मिश्रण एकजीव करून घ्या जिकडे तुम्हाला खाज येते किंवा त्वचा रोग खाजून त्या ठिकाणी जखमा झालेले आहेत अशा ठिकाणी तुम्ही हे ॲप्लाय करा साधारण दोन तासापर्यंत जर हे मिश्रण आपण ठेवत आहोत तर शंभर टक्के याचा चांगला आयुर्वेदिक इफेक्ट होतो कुठलाही याचा साईड इफेक्ट होत नाही आणि अनेक जणांना याचा चांगला फरक पडलेला आहे एक उदाहरण दाखल तुम्हाला मी हातावर करून दाखवत आहे अशा पद्धतीने जिथंही तुम्हाला त्वचा हो रोग असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने ॲप्लाय करा सुरुवातीला अगदी थंड पडल्यासारखं वाटतं ज्याचे जास्त त्वचारोग हो आहे तिकडे थोडीशी आग होणार आहे परंतु आग होणार याचा अर्थ इफेक्ट व्हायला सुरू झालेला आहे दोन तास कमीत कमी राहिलं पाहिजे सगळ्यात बेस्ट म्हणजे रात्री झोपताना जर तुम्ही हे लावताय सकाळी तुम्ही धुताय तर शंभर टक्क्याचा चांगला इफेक्ट तुम्हाला होणार आहे तर हा साधा सोप्पा उपाय करा असेच साधे सोपे उपाय पाहण्यासाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी